शेतकरी मित्रांनो, या पिकामधून दररोज तुम्ही 5 ते 10 हजार रुपये नक्कीच कमवू शकता। या पिकाची लागवड फेब्रुवारी मार्च महिन्यात नक्कीच करू शकता तुम्ही। या पिकाचे बियाण्याची निवड कोणत्या करायची आणि मशागत कशी करायची आणि मार्केटिंग कसं करायचं आणि खत व्यवस्थापन कसे करायचे आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटीपर्यंत। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। फक्त 1 एकरमध्ये 5 ते 10 हजार रुपये दररोज कमाई करू शकता। भेंडी पिकाची संपूर्ण माहिती, पहिल्यांदा मशागत कशी करावी, नांगरट लोटावेटर आणि बेड तयार करावी आणि मल्चिंगच्या साह्याने तर लावले तर अतिउत्तम होईल। आणि दुसऱ्यांदा तर बियाण्याची निवड कोणत्या करावी आणि चांगला माल देणारी व्हरायटी म्हणजे तर साहेबा किंवा राधिका ह्या व्हरायटीची लागवड करावी। शेतकरी मित्रांनो, भेंडीची आणि भेंडीला लागवड केल्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे बेड पहिल्यांदा ओलं करून घ्यावे आणि लागवड करावी। आणि दुसऱ्यांदा म्हणजे तर पाणी पुन्हा सुरळीत 10 ते 15 मिनिटच पाणी सोडायचं, अति जास्त पाणी सोडायचा वापर करायचा नाही। आपल्या भेंडीची वाढ ही अति होणार नाही, पाणी जास्त सोडू नका। भेंडीसाठी खत व्यवस्थापन कोणते करावे? भेंडीच्या वाढीसाठी पहिल्यांदा मित्रांनो चिवीस हे 1 एकरसाठी 10 किलो आठवड्यात टप्प्याटप्प्याने सोडायचे आहे। आणि भेंडीला पहिल्यांदा बुरशीमर रोग येतो, ह्यासाठी क्लोरा 1 लिटर आणि अर्धा रोको हे ड्रिपद्वारे सोडायचं आहे। म्हणजे आपली भेंडीची मर कूज तुटाळ अजिबात होणार नाही, आपली भेंडी चांगली राहील क्वालिटी वाढ। आणि नंतर पुन्हा मित्रांनो माल अवस्थेत असे आल्यानंतर मॅग्नेशियम हे 1 आठवड्याला 5-5 किलो आठवड्याला सोडायचं आहे। आणि मालाच्या टेजमध्ये म्हणजे सेटिंग बी चांगली होती मॅग्नेशियम ही। आणि चिवीस हे 1 आठवड्याला वापरायचं आहे, 1 आठवड्याला मॅग्नेशियम। आणि कधीमध्ये कंचित विर्या वापरला तरी बी चालेल, म्हणजे वाढ बी चांगली राहील, भेंडी वाढले तरच मालसुद्धा निघतो मित्रांनो। आणि दुसरे म्हणजे गोष्ट तर भेंडी 1 एकरमध्ये किती निघती। 1 एकर भेंडीचे टार्गेट आहे की क्षमता 25 ते 30 कॅरेटपर्यंत भेंडी उत्पादन देते। आणि शेतकऱ्याला तर भाव हमखास, आत्ता म्हणजे हिवाळी हंगामात तर 60 ते 70 रुपये किलो हे भाव आहे। आणि आपण तर उन्हाळ्यामध्ये 40 रुपये भाव पकडला तर आपल्याला अतिभाव झाला, 10 हजार रुपये दररोज 1 एकरमध्ये कमाई करू शकता। आणि भेंडीची ही तर तुम्ही नक्कीच खर्चार्थ जाता, 1 एकरमध्ये चांगली भेंडीचा प्लॉट तुम्ही असा आणाल तर 3 ते 4 लाख रुपये अत्युत्तम नक्कीच होतात मित्रांनो। पण 1 नंबर प्लॉट आणा, असे ॲव्हरेज काढा। आणि रोग कोणते कोणता येतात ह्या भेंडीवर मी आता महत्त्वाचे सांगणार आहे। पहिल्यांदा कीड रोग येतो, मावा तुडतुडे थ्रिप्स आणि भुरी ह्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो भेंडी पिकावर। म्हणजे भेंडीला जास्त तर खर्च नाही मित्रांनो, ह्या रोगासाठी मावासाठी मोनो आणि अशा टाईप ह्या औषधाची फवारणी करायची आहे। किडीसाठी M1 ह्या औषधाची फवारणी करायची आहे मित्रांनो। काही अडचण असल्यास तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा। जय जवान जय किसान, धन्यवाद।